नमस्कार मित्रांनो, मी जय तायडे. पुन्हा आपल्यासाठी तीन साप हे आपण जंगलात रिलीज करण्याकरिता आणले आहे. आणि रिलीज करण्याअगोदर एक प्रोसिजर असते, तर एंट्री वगैरे घेतो आपण या सापांची. तर या ठिकाणी या सापांची एंट्रीसुद्धा झालेली आहे. एंट्री करून या सापांची आपण इथे या साप स्नेक रिलीज करायला आणलेले आहे. हे तीन साप आहेत, तीन सापाची एंट्री करून आपण यांना रिलीज करायला आणलं आहे. तरी या सापांना उन्हाळ्यामुळे आपण पाण्याच्या ठिकाणी आणलेलं आहे, ज्या ठिकाणी पाणी अवेलेबल आहे आणि झरा वाहून राहिला अशा ठिकाणी आपण या सापांना सोडण्याकरिता आणलं आहे, जेणेकरून यांना पाणी पण मिळेल आणि खाद्य पण मिळेल. तर हे तीन साप आहेत, यात एक छोटं पिलू आहे. अगोदर तर यांची पूर्ण सोय करून यावी लागते. ओला कापड वगैरे उन्हाळ्यामुळे जर आपण प्रवास करत येतो तर त्यांना वाफ वगैरे लागली नाही पाहिजे आणि थंडे राहिले पाहिजे. साप हा थंड रक्ताचा प्राणी असल्यामुळे थंडे राहिले पाहिजे. त्यामुळे आपण यांना ओला कापड करून, जाड कापड ओला करून त्याच्या आतमध्ये सेफमध्ये जंगलामध्ये आणत असतो. तर हे छोटं दिवडचं पिलू आहे. सर्वात अगोदर दिवडचं पिलू बघू आपण. हे दिवडचं पिलू आहे. हा दुसरा त्याच जातीचा दिवड जातीचा स्नेक आहे. याला पण आपण रिलीज करू पाण्यामध्ये, पाण्याच्या ठिकाणी एकदम थंड अशा ठिकाणी याला आपण रिलीज करत आहे, ज्यामुळे थंड रक्ताचा प्राणी असल्यामुळे साप त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तिसरा जो साप आहे आपला इंडियन कॉमन कोबरा नाग, हा सुद्धा आपल्याला या ठिकाणी रिलीज करायला आलेलो आहे. आपण याला सुद्धा आपण रिलीज करूया. हा ओला कापड यांना काही गरमीमुळे यांना काही त्रास होऊ नये याकरिता हा ओला कापड करून जंगलापर्यंत आणतो आपण यांना. बघा कोबरा भरपूर असा ॲक्टिव्ह साप आहे. हा याला पण आपण रिलीज करायला आणलाय. आपल्याकडे स्टिक अवेलेबल नसल्यामुळे आपण या काडीचा उपयोग करू याला सोडण्याकरिता. बघा